मी सक्षमा ग्रुप कडून इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली खुद्द पूजा दादा पाटील यांनी याचं परीक्षण केले सत्तर महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता अठरा साली महिला आणि युवतींना सक्षम बनवण्यास पाटील श्रीमती शैलाजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी सक्षम हे व्यासपीठ सुरू करण्यात आलं दोन हजार एकोणीस साली महापौर कोरोना पुन्हा कोरोना आणि नुकताच झालेला महापौर यामुळे सक्ष मी सक्षमाकडून अनेक ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले त्यांना ऑनलाईन आरोग्य कौशल्य विकास व्होकेशनल प्रोग्राम अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आले स्वतःच्या लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे महिला वर्ग कंटाळवाणा झाला होता यंदाच्या गणेशोत्सवात महिलांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं पूजा विशाल पाटील यांनी मी सक्षमाच्या माध्यमातून घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत इको फ्रेंडली सजावट करणाऱ्या घरगुती गणपतीचं डेकोरेशन केलेल्या सत्तर स्पर्धक महिलांनी सहभाग नोंदवला सर्व स्पर्धकांच्या घरी जाऊन स्वतः पूजा पाटील यांच्यासह गीतांजली पाटील श्वेता पाटील यांनी परीक्षण केलं अनेक महिलांनी इको फ्रेंडली साहित्याचा वापर करून आपला घरगुती गणपती पर्यावरणपूरक साजरा केल्याचं दिसून आलं महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा कोरोनामुळं कंटाळवाना मूड झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि उत्साह निर्माण व्हावा यासाठी मी सक्षमा या माध्यमातून विविध उपक्रम महिलांसाठी घेतले जातील असं पूजा विशालदादा पाटील यांनी सांगितलं मी सक्षमामुळं महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जात असल्यानं आमच्यात उत्साह आला असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे नमस्कार मी पूजा विशाल पाटील फाउंडर मेंबर मी सक्षमा ग्रुप मी सक्षमा ग्रुप आम्ही महिलांसाठी यूथ म्हणजे जो यंग जनरेशन आहे ह्या मुलींसाठी चालू केलेला आहे ह्याची स्थापना ट्वेंटी एटीन दोन हजार अठरामध्ये झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वर्कशॉप्स घेतले त्याच्यानंतर लगेचच लॉकडाऊन झालं त्यामुळे आम्ही पुढं ढकलत गेलो आमचे वर्कशॉप्स पण लॉकडाऊन काही उघडलं नाही त्यामुळं ट्वेंटी नाईन्टीनमध्ये आम्ही असं ठरवलं ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये असं ठरवलं की जर आपल्याला महिलांना आपल्यापर्यंत पोचता येत नाही तर आपण महिलांपर्यंत पोचू म्हणून आम्ही ऑनलाईन झूम मीटिंगच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन क्लासेस चालू केले वर्कशॉप त्याच्यात आम्ही कुकिंग डॉक्टरचे लेक्चर्स लॉयरचे लेक्चर्स असे वेगवेगळे रोज तीन ते चार दुपारी ह्या वेळेत आम्ही झूम वर्कशॉप्स घेतले त्याच्यात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला आता नऊ महिने झाले आम्ही हे करतोय आणि आता दोन आम्ही महत्त्वाचे जे कार्यक्रम घेतले ऑनलाईन ते आहे एक ऑनलाईन एक्झिबिशन त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही जे स्मॉल स्केल बिझनेस आहेत महिलांचे म्हणजे घरातनं बॅग शिवतात किंवा फूड फेस्टिवल घेतलं जे महिला किल्ल्याचं म्हणून अजून भरभरून महिलांनी आम्हाला साथ द्यावी आणि सा मी सक्षमाला ॲड व्हावं आमचं इंस्टाग्राम फेसबुकवरती पेज आहे त्याला लाईक करावं किंवा आमच्या मी सक्षम ऑफिसला तुम्ही फोन करून तुम्ही ॲड होऊ शकता ह्याच्यात आम्ही कुठलीही फीज घेत नाही हे कम्प्लिटली सोशल ग्रुप आहे महिलांसाठी विशालदादांनी स्पेशली महिलांसाठी आणि यूथ मुलींसाठी हे केलं आहे की त्या इंडिपेंडेंट व्हाव्या आणि सबल आणि सक्षम व्हावे म्हणून आम्ही हा ग्रुप काढलेला आहे तर नक्की जॉईन व्हा धन्यवाद नमस्कार मी श्वेता विजय कवटगे मी सांगली मिरज रोड पार्श्वनाथ नगर येथे राहते आणि मला आता मी सक्षमा हा ऑनलाईन ग्रुप मी जॉईन केला होता दोन महिन्यापूर्वी त्यांनी खूप काही काही वेगवेगळं वेग झूम ॲपद्वारे नवीन नवीन नवी 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 वर्कशॉप घेतले स्पर्धा घेतल्या ले। त्यातील एक स्पर्धा होती गणपती डेकोरेशनमध्ये आणि त्याच्यात मी स्पर्धक झाले पर्यावरणपूरक असं नवीन काहीतरी डेकोरेशन करावं असं आपल्या मुलांना घेऊन असं मी घरी केलेलं आहे पर्यावरणपूरक करावं वा असं वाटलं म्हणजे की यातून काही हानी होणार नाही आपल्याला ते वस्तू वेस्ट होणार नाहीत याच्यासाठी घरीच सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि मी सक्षमाच्या ओनर मिसेस पूजा विशालदादा पाटील यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्याद्वारे आम्ही नवीन नवीन काहीतरी शिकतो आहे किंवा बघतो आहे ज्या ऑनलाईन एक्झिबिशन चाललेलं आहेत त्यांच्याद्वारे आणि त्यांचे मी आभारी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी